कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. शैलजा, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तू इथे कसे काय? अगं हो, जावई आणि लेकीला जेवणासाठी घरी न्यायला आलोय. आणि ही मिठाई तुमच्या करता. मेहिकाला खूप आवडते म्हणाली होती, तिच्या करता खास आहे. थँक यू. आणि हे ठेव, ह्याच्यात कैरीचं पण आहे. आणि बाबांसाठी खास आयुर्वेदिक गुडघ्याचं तेल आहे, दादांनी पाठवलं. अरे वा. बर, सॉरी, माझ्या डोक्यातनच गेलं की हे दोघं जण तिच्या माहेरी जाणार आहेत. मी त्यांच्यासाठी काही बनवलंच नाही न्यायला. पटकन काहीतरी बनवते. अत्तू, तुम्ही नका त्रास करून घेऊ. तुम्ही पुढीत साखर बांधून जरी दिली ना तरी ती बाबांसाठी खूप आहे. आणि छोट्याशा पुडीतही भरपूर प्रेम साठवतात. हो की नाही मामा? खरे. खरच वीणाच्या रूपाने माझ्या घरात लक्ष्मीच आली आहे. लक्ष्मी नारायणासारखा जोडा दिसतो. चला चला चिन्मयी, पानं घ्या, भूक लागलं असेल सगळ्यांना. थांबा थांबा थांबा. हे बघ, लग्नामध्ये मला का तुझे शूज पळवायला मिळाले नव्हते, त्यामुळे आत्ताच माझी कमाई होणार आहे. चल पैसे का. चिन्मयी, अगं ह्या आत्ता ह्याची काहीच गरज नाहीये, येऊ दे त्यांना. नाही बाबा, नो टोल नो एंट्री. अरे नाही नाही बाबा, ठीक आहे, हक्क आहे तिचा. तू पण ना कमा. नाही प्रभास, तुम्ही विसरलात का माझ्याजवळ दिले होते तुम्ही पैसे ठेवायला? हे घ्या. नक्की प्रभास तेच आहेत ना? म्हणजे काय, विसरलो होतो मी. हे घे. खुश. येस. बरं, आता आत येऊ की मामी अत्त्या आणि उर्मीचा काही मुद्दा आहे? मामी अत्त्या गेले शॉपिंगला, उर्मी कुठे गेले माहित नाही, त्यामुळे हा सगळा माल माझा. त्या नाही येत ते बरंच आहे की. वीणा, प्रभास जीजू आता तुम्ही आत येऊ शकता. चला. अत्त्या, कंपनीची पूजा खूप छान झाली. सॉरी सॉरी, आमच्या कंपनीची पूजा खूप छान झाली. आणि गंमत माहिती का तुला, इथे सगळ्या गोष्टी आईने अगदी तिच्या मनाप्रमाणे केल्या आणि त्या तिला छान जमल्या सुद्धा. मला माहिती नव्हतं ग तू सोडून आपल्या घरातील इतर सदस्यांना सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी छान मॅनेज करता येतात ते. आणि सिरियसली त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने मॅनेज केल्या. अर्थात तुझी आठवण आली आम्हाला. मॅडम, मीर साहेब सगळ्या गाड्यांच्या चाव्या घेऊन गेले. सगळ्या गाड्यांच्या चाव्या घेऊन गेला तो? हो. ठीक आहे. गडकरी चौक. अरे देवा, रिक्षावाल्याला द्यायला पैसे कुठे आहेत? तुम्ही जा, मला दुसरीकडे जायचंय. काय वेळ आली आहे माझ्यावर.
रिक्षाचं भाडं द्यायला सुद्धा पैसे नाहीत माझ्याकडे. पण ऑफिसमध्ये जाणं तर तितकंच गरजेचं आहे. तृप्त बाबा आलं पोडवर या मुखशुद्धी. बस 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 मग घरचे कसे आहेत सगळे आणि हो मुख्य आजोबा कसे आहेत आणि आत्या काय म्हणतायत? हो सगळे खुश आहेत. वीणाच्या येण्याने सगळेच खूप आनंदात आहेत. हो तर दादा वीणा गेल्यामुळे त्यांच्या घरातले किती खुश आहेत आणि शैलाजांनी वीणाला कसं स्वीकारलंय हे स्वतः पाहून आलोय मी. हो ह्या दोघी एकमेकींना अतिशय मायाने घास भरवत होत्या. वीणा प्रभास एक 15 मिनिटाची मीटिंग आहे देवळामध्ये. सगळे लोक जमले असतील. मी पटकन येतो पटकन. आलो. प्रभास मी काय म्हणतो बोला ना. संध्याकाळचा चहा रात्रीचं जेवण इथेच करून जा काय. मामा काही नको आता थोडा वेळ. अगं वीणा असं काय थोडं कशी आहेस आणि किती छान दिसतेस तू. खरच खूप सुंदर दिसतेस. माझीच दृष्ट लागायची. मम्मी असती ना तर मी दृष्ट काढायला लावली असती तिला. बाकी गिफ्ट वाटलं म्हणजे. अगं म्हणजे लग्नाला जे काही गिफ्ट्स मिळाले ते आवडले का? बर मला खूप भूक लागली आहे मी जेवून येते. हा Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.